शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. या मेळाव्यामध्ये त्यांनी उदय सामंत यांचा उपरा असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केलेली आहे. तर दुसरीकडे उदय सामंत यांनी त्यांच्या टीकेवर संयमी प्रतिक्रिया दिली. आपण शिवसैनिकच आहोत, त्यामुळे कुणीही अशा टीकेला बळी पडू नये असं उत्तर उदय सामंत यांनी दिलंय. आपण शिवसैनिकच आहोत, त्यामुळे या टीकेकडे लक्ष देऊ नका असं उदय सामंत यांनी प्रत्युत्तरात म्हटलेलं आहे. परंतु यावेळेस उदय सामंत यांचा विनायक राऊत यांनी उपरा असा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे. आता हे गेलेले पांडगे लोक आहेत, त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. आम्ही पण शिवसेनेचे दुर्दैवाने त्यातल्या तर ते दोन्ही आमच्या सिंधुदुर्ग तिकडचा काय आणि इकडचा काय, हा उपरा आणि तो पाडगा. सगळ्या शिवसैनिकांना मला एकच विनंती करायची आहे, आज आम्ही शिवसेनेतच आहे. कोण जर गैरसमज पसरवत असतील तर त्या गैरसमजाला कोणी बळी पडू नये. आणि आजची जी काही बातमी झाली, ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेला मी अजिबात उत्तर देणार नाही. विनायक राऊत साहेबांना देखील मी उत्तर देणार नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे